नमस्कार। बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित सपोर्ट टू स्टेट या कार्यक्रमांतर्गत मी श्वेता सुनील जोगळेकर शिवडी वडाळा इस्टेट मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करत आहे। मुलांनो, आज आपण विज्ञानाचा पुढील भाग गती, बल व कार्य जाणून घेणार आहोत, याचा अभ्यास करणार आहोत। मागील पाठात आपण भौतिक राशी, त्यांचे मापन, एकके, मापनाच्या विविध पद्धती, मापनातील अचूकतेचे महत्त्व या सर्व गोष्टींची माहिती घेतलेली आहे। आता आपण आजच्या अभ्यासाकडे वळूया। बघा मुलांनो, तुम्हाला हे चित्र दिसत आहे का? काय दिसत आहे चित्रामध्ये? दिसतंय ना चित्र? काय दिसतंय चित्रामध्ये? छोटासा ट्रक घेऊन त्याचे विस्थापन करतो। बरोबर, एक मुलगा उभा आहे आणि या चित्रामध्ये दुसरा मुलगा बसलाय आणि त्याच्या समोर एक खेळण्यामधली गाडी उभी आहे। बरोबर आहे। आता पुढे बघा, या चित्रामध्ये काय काय दिसतंय तुम्हाला? विमान, बाई चारा खात आहे आणि दोन मुलं फुटबॉल खेळत आहे। गुड, व्हेरी गुड। आता या चित्रामध्ये विमान उडतंय आकाशामध्ये, इथे गाय चरते आहे आणि मुलं इथे काय खेळतायत? फुटबॉल खेळतायत। आता मला सांगा, पहिलं चित्र आणि दुसरं चित्र याच्यामध्ये काय फरक आहे? सांगू शकेल कोणी काय फरक आहे तो? याच्यामध्ये गतीचा फरक आहे। बरोबर, अगदी बरोबर। पहिल्या चित्रामध्ये नुसती स्थिर आहेत ती, मुलं स्थिर आहेत, गाडी स्थिर आहे, आणि दुसऱ्या चित्रामध्ये काय होत आहे? विमान आकाशात उडत आहे। विमान स्थिर आहे का? नाही, विमानाची हालचाल सुरू आहे। गाय चरते आहे म्हणजे तिची सुद्धा काहीतरी क्रिया चालू आहे, आणि मुलं फुटबॉल खेळतायत म्हणजे त्यांची सुद्धा क्रिया चालू आहे। म्हणजे ही तिन्ही चित्र जी आहे ती क्रियाशील आहे। बरोबर आहे। आता जेव्हा वस्तूवर बल कार्य बघा, आता ती दोन्ही चित्र काय दिसत आहेत आपला? आपल्याला पहिलं चित्र स्थिर चित्र आपण बघितलं आणि दुसरं चित्र जे आहे ते गतिमान आहे म्हणजे क्रियाशील आहे। तर आपण गती म्हणजे काय बघणार आहोत? गती म्हणजे एखाद्या वस्तूने सभोवतालच्या वातावरणाशी आपली स्थिती बदलणे होय। जर एखादी वस्तू जागा बदलत असेल म्हणजेच ती गतिमान आहे असे म्हणता येईल, आणि जर वस्तू जागा बदलण्याच्या स्थितीत नसेल तर त्या वस्तूला स्थिर वस्तू असे म्हणतात। आपण आता दोन्ही चित्रांमध्ये बघितलं, पहिल्या चित्रामध्ये आपण बघितलं की या वस्तू आपल्या जागा बदलत नाहीये, त्या वस्तू काय आहे? ती दोन्ही मुलं आणि गाडी एक अशी आहे, स्थिर आहे। आणि दुसऱ्या चित्रामध्ये विमानाने आपली जागा बदललेली आहे, गाय चरते आहे म्हणजे ती हळूहळू चरत चरत पुढे जाणार आहे आणि ही मुलं सुद्धा गतिमान आहेत। तर ज्या वस्तू जागा बदलण्याच्या स्थितीत नसतील त्या वस्तू स्थिर असतात, आणि एखादी वस्तू जागा बदलत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असं आपण म्हणू शकतो। आता हे बघा, इथे या चित्रामध्ये पण दिसत आहे ते गतीचे वेगळे वेगळे प्रकार आहेत, ते आपण नंतर बघणारच आहोत। आणि गेल्या वर्षीही आपण हे प्रकार बघून आपले झालेले आहेत, त्याचा सखोल अभ्यास आपण पुढे करणार आहोत। बघा इथे दिसतंय तुम्हाला लिनियर मोशन, हा चित्ता धावतो आहे। लिनियर म्हणजे एक समान एक रेषीय गती। हा इथे मुलगा धावतो आहे, हा मुलगा सायकल चालवतोय, आणि हे काय दिसतंय तुम्हाला? मेरी गो राऊंड। आवडतं बसायला? हा, आवडत ना बसायला या मेरी गो राऊंड मध्ये? गोल गोल चक्र असतात, बसायला आवडत कि नाही तुम्हाला? आहे वर्तुळाकार गती, म्हणजे आपले गतीचे प्रकार आपण गेल्या वर्षी शिकलो आहोत। बरोबर आहे, आठवत आहे ना तुम्हाला? बघा, वस्तूवर बल कार्य करते तेव्हा तिच्या गतीमध्ये किंवा आकारामध्ये बदल होतो।
गतीमध्ये कसा बदल होतो? तर एखादा चेंडू ठेवलेला आहे स्थिर, जर त्याला तुम्ही धक्का लावला, तुम्ही हाताने किंवा पायाने त्याला बल लावलं तर तो पुढे जातो, बरोबर आहे? किंवा जर चेंडू गतिमान असेल आधीच आणि तुम्ही त्याला हाताने थांबवलं तर तो थांबतो, बरोबर आहे की नाही? त्याच्याशिवाय तो थांबत नाही, तो गतिमानच असतो आणि स्थिर चेंडू असतो तो तुम्ही जर त्याला धक्का दिला तर तो गतिमान होतो. म्हणजे वस्तूवरती जेव्हा बल कार्य करत तेव्हा त्याच्या गतीमध्ये बदल होतो, हे त्याचं उदाहरण आहे. तुम्ही कसं बल लावता? त्याला गतिमान करता म्हणजे तुम्ही हाताने किंवा पायाने त्याला ढकलता, म्हणजे तुम्ही तुमच्या अंगातलं जे बल आहे ज्याला स्नायू बल म्हणतात ते तुम्ही त्याच्यासाठी वापरता. आणि जेव्हा बल वस्तूवरती कार्य करत तेव्हा त्या वस्तूच्या आकारात सुद्धा बदल होतो. आता मला सांगा, तुमच्या घरी मम्मी भाकरी करते की नाही? करते की नाही भाकरी? मम्मी कशी भाकरी करते बघितलंय का? कशी करते भाकरी? पिठाचा गोळा घेते की नाही आधी? पिठाचा गोळा आणि परत ती हाताने असा असा थापते, बघा असा करून पिठाचा गोळा थापते. तेव्हा काय होते? तयार भाकरी तयार होते. किंवा काही काही जणी अशा हातावर पण फिरून दाबतात भाकरी, हातावर सुद्धा भाकरी करतात. म्हणजेच काय होतं? पिठाचा गोळा आणि तयार झालेली भाकरी, याच्यामध्ये काय फरक दिसतो सांगा बरं? आणि नाही नाही, मला फक्त सांगा, पिठाचा गोळा कसा असतो? पिठाचा गोळा असतो तेव्हा असा जाड असा छोटासा असतो कि नाही? आणि जेव्हा आई त्याची भाकरी करते तेव्हा ती अशी छान मोठी गोल होते. म्हणजे गोळ्याचा आकार आणि भाकरीचा आकार सारखा असतो का सांगा? नाही. बरोबर. म्हणजेच जेव्हा आई हाताने त्याच्यावरती बल लावते तेव्हा काय होतो? पिठाच्या गोळ्याचा आकार बदलतो. लक्षात येते तुमच्या? म्हणजे जेव्हा आपण बल लावतो तेव्हा एकतर वस्तूच्या गतीत बदल होतो किंवा त्याच्या आकारामध्ये सुद्धा बदल होतो. आता या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे सांगा? एक मुलगा टेबल बरोबर, एक मुलगा टेबल ढकलतोय हाताने, त्याचा आपल्या हाताने टेबलाला तो काय लावतो आहे? जोर लावतो आहे. आता पुढच्या चित्रामध्ये बघूया आपण, इथे काय दिसत आहे तुम्हाला? हे चित्र कसलं आहे? फुटबॉलला किक मारतो आहे तो मुलगा पायाने, बरोबर आहे की नाही? पायाने बल लावतो आहे. आणि इथे तुम्ही दुकानामध्ये वगैरे गेला असाल बघा, तिथे दरवाजे असतात, त्या दरवाजाच्या बाहेर लिहिलेलं असतं पुश आणि पुल. पुश म्हणजे काय माहितीये तुम्हाला? तुम्ही दरवाजा ढकलून दुकानामध्ये जाता, बरोबर आहे की नाही? आणि पुल म्हणजे दरवाजा उघडता हाताने जोर लावून. पुश म्हणजे सुद्धा हाताने जोर लावून तुम्ही दरवाजा आतमध्ये ढकलता, आणि पुल म्हणजे हाताने जोर लावून दरवाजा उघडता. म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्ही बलाचा वापर करता, बरोबर आहे ना? आता खालच्या चित्रामध्ये काय दिसतंय? इथे दिसत आहे एक हमाल आहे आणि तो गाडीवरती बघा एवढं मोठं सगळं सामान काय करतो आहे? ओढून नेतो आहे. तर ते असं सहजासहजी ओढलं जाईल का सांगा? त्याने जर त्याची शक्ती लावली नाही तर ती गाडी, ढकल गाडी जी आहे सामानाची, ती खेचली जाईल का सांगा? नाही जाणार ना. म्हणजेच या माणसाला सुद्धा ही गाडी ओढण्यासाठी बल लावायला लागत आहे. आणि आता इथे तर मजेशीर चित्र आहे बघा बरं. एक मुलगा आहे आणि कोणाला खेचतो? गाढवाला खेचतो आहे. आणि त्या गाढवाला काही त्याच्या बरोबर ती जाम जायचं नाहीये. आणि मग म्हणून बघा बरं त्या माणसाला किती जोर करावा लागतोय, दिसतय ना? तर जोरामध्ये आता आपल्याला काय समजतं? इथे जेव्हा आपण वस्तूवर बघतो
तेव्हा कार्य घडतं हे बघा. कार्य याला म्हणतात कार्य, कार्य घडलेलं आहे या ठिकाणी. या ठिकाणी वाहून नेतोय म्हणजे इथे कार्य घडलेलं आहे, म्हणजेच वस्तूवर जेव्हा बल लावतो तेव्हा कार्य घडत आहे. आता आपण अंतर अचल वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा वस्तूची सरळ रेषेतील एक समान गती बदलण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक राशींना बल असे म्हणतात. आता बलाद्वारे आपण काय करू शकतो, तर गतिमान वस्तूच्या वेगाच्या परिमाणात बदल घडवून आणू शकतो किंवा वेगाचे परिमाण तसेच राखून केवळ गतीची दिशा बदलू शकतो किंवा वेगाचे परिणाम व दिशा या दोन्ही मध्ये सुद्धा आपण बदल करू शकतो. बलामुळे आपण वस्तूची दिशा सुद्धा बदलू शकतो. आता या बल या राशीमध्ये परिणाम आणि दिशा दोन्ही असल्यामुळे बल ही कशी राशी आहे, सदिश राशी आहे. जिथे दिशेचा सुद्धा विचार केला गेलेला आहे म्हणून याला सदिश राशी असं म्हटलेलं आहे. आता आपण बघणार आहोत अंतर आणि विस्थापन. आता इथे बघा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, तर रोहित नावाचा एक मुलगा आहे, त्याची शाळा ए या ठिकाणी आहे. रोहितची शाळा कुठे आहे, ए या, रोहितचं घर ए या ठिकाणी आहे. काय आहे, त्याचं घर ए या ठिकाणी आहे आणि त्याची शाळा डी या ठिकाणी आहे. बरोबर आहे. पण आता त्याला शाळेत जायचं आहे, तर तो असा सरळ रस्त्याने नाही गेला शाळेमध्ये, त्याला वाटेमध्ये जाता जाता आईने काम सांगितलेलं आहे. इथे काय आहे, बी या ठिकाणी पिठाची गिरणी आहे. तर आईने काय सांगितलं त्याला, रोहित शाळेत जाता जाता हे दळण ठेव बरं बाळा. तो म्हणाला बरं आई ठेवतो. म्हणून मग त्याने काय केलं, ए पासून म्हणजे तो त्याच्या घरापासून निघाला आणि बी या ठिकाणी गिरणीमध्ये तो दळण ठेवायला गेला. आणखीन त्याला आईने आणखीन एक काम सांगितलेलं होतं. आई म्हणाली होती की बाळा मावशीच्या घरी जाऊन थोडासा मावशीला आईने काहीतरी खाऊ दिला होता तो खाऊ दे आणि मावशीला काहीतरी निरोप द्यायचा होता तो निरोप दे. आता मावशीचं घर आहे या ठिकाणी, सी या ठिकाणी. म्हणून मग रोहितने काय केलं, ए या ठिकाणाहून म्हणजे घरातून निघाला, मग दळण ठेवायला गिरणीत गेला आणि त्याच्यानंतर मावशीच्या घरी खाऊ द्यायला गेला, निरोप सांगायला गेला आईचा आणि मग मावशीच्या घरापासून तो नंतर डी या ठिकाणी शाळेत गेला. म्हणजे बघा तो असा ए पासून डी पर्यंत सरळ गेलेला नाही, तो असा गेला आधी ए पासून बी कडे गेला, बी पासून सी कडे गेला आणि सी पासून नंतर डी या त्याच्या शाळेच्या ठिकाणी तो गेला. आता बघा त्याने किती अंतर चाललेलं आहे, बघा ए पासून बी पर्यंत तो 500 मीटर अंतर चाललेला आहे. नंतर पिठाच्या गिरणीपासून मावशीच्या घरापर्यंतचं अंतर आहे 700 मीटर आणि मावशीच्या घरापासून त्याच्या शाळेपर्यंतचं अंतर आहे 300 मीटर. म्हणजे रोहित एकूण किती मीटर चालला बरं, बघा बरं, हे 500 मीटर अधिक हे 700 मीटर अधिक हे 300 मीटर, म्हणजे 500 आणि 700 झाले 1200 आणि 1200 आणि 300 म्हणजे झाले 1500 मीटर रोहित चाललेला आहे. कुठे जाण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी. आता बघा पण तो जर पिठाच्या गिरणीमध्ये किंवा मावशीकडे न जाता सरळ जर शाळेमध्ये गेला असता, घरातून निघून तो जर सरळ शाळेत गेला असता, तर हे अंतर आहे ते 1000 मीटर आहे. घरा त्याच्या घरापासून शाळेचं जे सरळ अंतर आहे ते आहे 1000 मीटर. म्हणजे सांगा रोहितला वळसे वळसे घेऊन जायला जास्त चालायला लागलं का सरळ जाताना जास्त चालायला लागेल लागेल रोहितला, सांगा बर. कोण सांगतय, सांगू शकेल का कोणी, तो असा वळण वळण घेत गेला म्हणून त्याला जास्त चालायला लागलं. पण तो जर सरळच गेला असता तर त्याला कमी चालायला लागलं असतं, 1000 मीटरच त्याला चालायला लागलं असतं. तर विस्थापन त्याला काय म्हणतात, विस्थापन एका विशिष्ट दिशेने
सरळ कापले सरळ रेषेत कापलेल्या कमीत कमी अंतराला विस्थापन असे म्हणतात. बघा हे इथून जर सरळ रेषेमध्ये तो गेला असता तर त्याला कमी चालायला लागलं असतं. म्हणजे हे कमीत कमी अंतर आहे त्याच्या घरापासून शाळेपर्यंतच हे कमीत कमी अंतर आहे आणि त्याला विस्थापन असं म्हणतात. विस्थापनाची आपण व्याख्या बघूया. विस्थापन म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. एखाद्या वस्तूच्या स्थान बदलास विस्थापन असे म्हणतात. विस्थापन व अंतर यामध्ये फरक आहे. अंतर म्हणजे प्रवासात आक्रमिलेल्या मार्गाची प्रत्यक्ष लांबी आणि विस्थापन म्हणजे मूळ ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंतच्या मार्गाची एकरेषीय लांबी. मूळ स्थान आणि अंतिम स्थान यांना जोडणाऱ्या किरणाने दिशा निश्चित होते म्हणून विस्थापन ही सुद्धा कशी राशी आहे? सदिश राशी आहे. परंतु अंतर मात्र कशी राशी आहे? अंतर मात्र अदिश राशी आहे. कारण रोहित घरातून निघाल्यापासून गिरणीमध्ये गेला, मग मावशीच्या घरी गेला, मग तिथून शाळेत गेला, म्हणजे ह्या ठिकाणी दिशेचा आपण उल्लेख केलेला नाही. कोणत्या दिशेने त्याने चाल केली किंवा कोणत्या दिशेने तो चालला याचा आपण या ठिकाणी इथे विचार केलेला नाही. आणि म्हणून अंतर ही कशी आहे? अदिश राशी आहे. आणि विस्थापनामध्ये मात्र आपण दिशेचा उल्लेख केला म्हणजे तो त्याच्या घरातून निघाल्यापासून सरळ कमीत कमी अंतर चालून तो शाळेत गेलेला आहे. आता अंतर सांगताना जर मात्र आपण दिशेचा उल्लेख केला तर मग त्याला सुद्धा आपल्याला सदिश म्हणावं लागेल. उदाहरणार्थ आपण जर अंतर सांगताना की 200 मीटर अंतर पूर्वेकडे गेला, म्हणजे मग ह्या ही अंतर हे सुद्धा कशी झाली? सदिश राशी झाली. तर विस्थापन हे लांबीच्या एककामध्ये सेंटीमीटर, मीटर किंवा किलोमीटर याच्यामध्ये मोजतात. आता बघूया आपण अंतराची व्याख्या. एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. त्यानंतर विस्थापन म्हणजे एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. विस्थापनामध्ये अंतर आणि दिशा या दोन्ही गोष्टींचा विचार होतो म्हणून विस्थापन ही सदिश राशी आहे. अंतर आणि विस्थापन या दोन्ही राशींचे SI म्हणजेच इंटरनॅशनल आणि MKSI व MKX मापन पद्धतीतील एकक मीटर हेच आहे. फक्त मोठ विस्थापन असेल, मोठी अंतर असतील तर ते आपण किलोमीटर मीटर मध्ये न मोजता आपण किलोमीटर मध्ये मोजतो. उदाहरणार्थ एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं असेल तर ते अंतर जे आहे ते किलोमीटर मध्ये मोजलं जातं. तुम्ही गावाला जाताना बघत असाल रस्त्यावरती साईडला किंवा वरती असं थोडं थोडं अंतर गेलं की पाट्या असतात की पुणे एवढे किलोमीटर आहेत. मग त्याच्यावरून आपल्याला समजतं की आपल्याला अजून इतका किलोमीटर प्रवास करायचा आहे. तर म्हणजे ही जे मोठे अंतर असतात ती किलोमीटर मध्ये दाखवली जातात. आता आपण बघणार आहोत की वेग म्हणजे काय. वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर होय. आता इथे आपण विशिष्ट दिशेने म्हणतोय म्हणजेच ही सुद्धा कशी आहे? सदिश राशी आहे. वस्तूचा वेग खालील सूत्राच्या सहाय्याने काढता येतो. वेग बरोबर विस्थापन भागिले विस्थापनाला लागलेला वेळ म्हणजेच कालावधी. किती वेळामध्ये विस्थापन घडलेलं आहे, विस्थापन होण्यासाठी किती वेळ लागलेला आहे. तर विस्थापनाला विस्थापन म्हणजे जेवढे किलोमीटर किंवा जेवढे मीटर गेलेले आहेत आणि त्याला जर लागलेल्या वेळाने भागलं तर आपल्याला वेग काढता येतो. आता चाल आपण काय चाल काय म्हणू शकतो? चाल म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात स्पीड. चाल म्हणजे एकक कालावधीमध्ये वस्तूने आक्रमिलेल्या अंतराला त्या वस्तूची
साल असे म्हणतात. एमकेएस पद्धतीत अंतराचे एकक मीटर आणि कालाचे एकक सेकंद आहे, म्हणून सालीचे एकक मीटर पर सेकंद, म्हणजेच मीटर प्रति सेकंद, एका सेकंदाला एवढे मीटर हे चालीचं एकक आहे. तर सीजीएस पद्धतीमध्ये चालीचं एकक आहे सेंटीमीटर पर सेकंद, सेंटीमीटर प्रति सेकंद हे चालीचं सीजीएस पद्धतीतील एकक आहे. तर आता मुलांना तुम्हाला समजलं वेग आणि चाल याच्यामधला फरक समजला का तुम्हाला? मी काय बोलते ते सांगू का? वेग म्हणजे काय सांगू शकेल कोणी मला? बघा आपण आता म्हणून मी परत एकदा तुम्हाला सांगते वेग आणि चाली मधला फरक लक्षात घ्या तुम्ही. वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर. या ठिकाणी दिशा फार महत्वाची आहे. विशिष्ट दिशेमध्ये जर अंतर एखाद्या वस्तूने कापलेलं आहे तर त्याला वेग म्हणतात, एकक कालावधीमध्ये कापलेले अंतर. आणि चाल म्हणजे एकक कालावधीमध्ये वस्तूने आक्रमिलेले अंतर. वस्तूने वस्तू एकक कालावधीमध्ये किती अंतर गेली या ठिकाणी दिशेचा संबंध नाही, दिशा इथे विचारात घेतलेली नाही. बघा ज्या ठिकाणी दिशा विचारात घेतलेली आहे ते आहे वेग, आणि दिशा विचारात न घेता आपण जे काढतो त्याला म्हणायचं वस्तूची चाल. समजतंय तुम्हाला? तर आता आपण हे चालीचं एकक आणि चालीचं सीजीएस आणि एमकेएस पद्धतीतलं एकक काय आहे ते बघितलं. आता चाल मोजताना आपण विस्थापनाची दिशा विचारात घेत नाही. आता मगाशीच मी सांगितलं तुम्हाला की चाल आणि वेग याच्यातला फरक आहे मुख्य, की वेगामध्ये आपण दिशेचा विचार करतो आणि चालीमध्ये आपण दिशेचा विचार करत नाही, आणि म्हणून चाल ही अदिश्य राशी आहे. आता एक गंमत म्हणून तुम्हाला मी सांगते आहे की सृष्टीमध्ये आढळणाऱ्या काही चालींची अंदाजे मूल्य इथे आपण बघतो आहोत. अंदाजाने हा म्हणजे हे काही असं परफेक्ट नाहीये, कारण बघा कीटक आणि इतर सूक्ष्मजीव वगैरे किती चालतात हे आपण परफेक्ट तर नाही मोजू शकत, पण हे अंदाजे मोजलेलं आहे. बघा कीटक जे असतात, कीटक आणि इतर सूक्ष्मजीव जे आहेत त्यांची चाल असते 152 मीटर पर सेकंद. म्हणजे एका सेकंदामध्ये 152 मीटर ते चालू शकतात. बैलगाडी किंवा चालणारा माणूस, रस्त्याने चालणारा माणूस असतो सरळ, त्याच्या साधारण वेगाने म्हणजे खूप फास्ट नाही किंवा एकदम स्लो पण नाही, म्हणजे इन जनरल म्हणजे असं सरळ जो चालतो साधारण वेगाने चालतो, किंवा बैलगाडी याचा वेग किती असतो 1 मीटर पर सेकंद. एका सेकंदामध्ये माणूस साधारणपणे 1 मीटर चालतो. तुम्ही बघा नंतर प्रयोग करून बघा, आपला तास संपला ना की घड्याळ लावा, सेकंद बघा की एका सेकंदामध्ये मी किती जाऊ शकतो बरं, आणि तुम्ही मीटर तर मोजू शकता, 1 मीटर अंतर तुम्ही सहज मोजू शकता. तुमच्याकडे टेप असेल किंवा पट्टीच्या साह्याने सुद्धा तुम्ही हे अंतर मोजू शकता. काय करायचं? घड्याळ लावायचं, घड्याळामध्ये 1 सेकंद सुरू होतोय तर ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात तिथे कोण करायची, आणि 1 सेकंद घड्याळामध्ये होईपर्यंत चालायचं, मग समोरच्या ठिकाणी कूल करायची, आणि मग ते अंतर तुम्ही पट्टीच्या साह्याने किंवा टेपच्या साह्याने तुम्ही मोजू शकता. हा नक्की करून बघा. हा कोण कोण करणार सांगा मला आपला तास संपल्यावर? हा किती करून सगळे जण करून बघा. हा 1 मीटर येतंय की नाही? अगदी एक्झॅक्टली 1 मीटर येईल असं नाही, कोणाकोणाचं जास्त येईल, कोणाकोणाचं थोडस कमी सुद्धा येईल. बरोबर आहे की नाही? हा शेवटी काय आहे? अंदाज आहे. आता पुढे आहे ध्वनी. ध्वनी म्हणजे काय? आवाज. ध्वनी म्हणजे आवाज, माहिती की नाही सगळ्यांना? तर ध्वनी असतो हवेमधला 340 मीटर प्रति सेकंद. ध्वनी म्हणजे आवाज किती वेगाने प्रवास करतो? एका सेकंदाला 340 मीटर जाऊ शकतो. त्याच्यानंतर चित्ता हा सर्वात जलद धावणारा प्राणी आहे. प्राण्यांमध्ये
चित्ता सर्वात जलद धावतो तर तो किती धावू शकतो एका सेकंदाला 29 मीटर एवढा तो जोराने धावू शकतो. त्याच्यानंतर ससाणा हा सर्वात जलद उडणारा पक्षी आहे. पक्ष्यांमध्ये काय आहे ससाणा हा खूप जलद उडतो जोरात उडतो मग तो किती उडतो तर एका सेकंदाला तो 78 मीटर एवढा लांब जाऊ शकतो. बंदुकीची गोळी माहितीये ना सगळ्यांना बंदुकीची गोळी तर खूप वेगाने प्रवास करते. एका सेकंदाला बंदुकीची गोळी 860 मीटरचा प्रवास करते. बघा म्हणजे हे इथे अंदाज आहेत की त्याचा चालीचा काय आहे हा अंदाज आपण हे बघितलेलं आहे. हे तुम्हाला एक आपली जास्ती माहिती थोडीशी म्हणून मी सांगितलेली आहे. आता आपण जेव्हा एखाद्या गाडीची चाल 40 किलोमीटर प्रति तास आहे असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण तिथे दिशा सांगण्याची आवश्यकता नसते. बघा आता जेव्हा आपण एखाद्या गाडीची चाल सांगतो तेव्हा आपण असे म्हणत नाही की गाडी 40 किलोमीटर प्रति तास पूर्वेस जात आहे असं आपण नाही सांगत. आपण सांगतो गाडीचा स्पीड होता 40 किलोमीटर पर आवर 40 किलोमीटर प्रति तास. एका तासाला गाडी 40 किलोमीटर जाते तर कुठच्याही दिशेने जात असेल ते आपण तिथे दिशेचा उल्लेख करत नाही. पण जेव्हा वादळ येतं तेव्हा त्या वादळाचा वेग किती आहे आणि ते वादळ कोणत्या दिशेला जात आहे या दोन्ही गोष्टी सांगणे महत्वाचे असते. बघा हवामान खातं जेव्हा अंदाज करतं तेव्हा याच्यामध्ये दिशेचा उल्लेख केलेला असतो. आता चक्रीवादळ होऊन गेलं ना माहितीये ना तुम्हाला कुठचं चक्रीवादळ आलं होतं आता नाव सांगता येईल तुम्हाला आणि कुठे आलं होतं ते चक्रीवादळ कोण सांगेल का. बर ठीक आहे. आता जे निसर्ग चक्रीवादळ आलं आता त्याच्यात तुम्ही टीव्ही वरती वगैरे बातम्या बघितल्या असतील तेव्हा त्या बातम्यांमध्ये त्या वादळाचा वेग किती असणार आहे ते कोणत्या दिशेला येणार आहे हे त्या बातम्यांमध्ये किंवा हवामान खातं त्याचा अंदाज वर्तवत होतो. म्हणजेच आपण गाडीचा स्पीड सांगताना आपण दिशेचा विचार करत नाही पण जेव्हा वादळ येतं तेव्हा त्या वादळाचा वेग किती आहे आणि ते कोणत्या दिशेने जात आहे याचा या दोन्ही गोष्टी सांगणं महत्वाचं असतं. पुढे बघूया आपण चाल कशी काढायची. चाल म्हणजेच कापलेले अंतर भागिले ते अंतर कापायला लागलेला वेळ हे आहे चाल काढण्याचं सूत्र. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की चालीचं किंवा वेगाचं एकक मीटर पर सेकंद मीटर प्रति सेकंद किंवा CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर प्रति सेकंद असं लिहितात. चालीचं एकक सुद्धा काय आहे मीटर पर सेकंद. आता परत एकदा आपण बघूया की चाल म्हणजे काय तर कापलेले अंतर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यंत किती अंतर झालं आणि ते अंतर जाण्यासाठी किती वेळ लागला याचं जर गुणोत्तर काढलं याचा जर भागाकार केला तर आपण चाल मीटर प्रति सेकंद या एककामध्ये काढू शकतो. बघा आता इथे कापलेलं अंतर आपण मीटर मध्ये मोजणार बरोबर आहे की नाही आणि वेळ आपण सेकंदामध्ये मोजतो म्हणजे इथे वरती आलं मीटर खाली येणार सेकंद म्हणून आपण म्हणतो की मीटर प्रति सेकंद मीटर पर सेकंद. पुढे आहे वेगाचे सूत्र. वेग म्हणजे विस्थापन आणि विस्थापनाला लागलेला वेळ म्हणजेच कालावधी. आता विस्थापन म्हणजे कमीत कमी अंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विशिष्ट दिशेने जाण्यासाठी कापलेले कमीत कमी अंतर याला आपण म्हणतो विस्थापन. मग आता हे विस्थापन होण्यासाठी किती वेळ लागला हे जर आपण मोजलं तर आपल्याला आपल्या चालण्याचा किंवा एखाद्या वस्तूच्या चालण्याचा काढता येतो. कळतंय ना तुम्हाला चाल आणि विस्थापन मध्ये काय करतो. चाल आपण काढताना दिशेचा विचार करत नाही तर विस्थापन मात्र
कमीत कमी अंतर विशिष्ट दिशेने जे झालेलं असतं त्याला आपण विस्थापन म्हणतो. मग विस्थापन आणि विस्थापनाला लागलेला वेळ त्याला म्हणतो आपण, याचं जर आपण गुणोत्तर काढलं, याचा जर आपण भागाकार केला तर काय होतं, आपल्याला वेग किती आहे ते आपल्याला समजू शकतो. आता आपण या सूत्रांचा विचार वापर करून रोहितचा शाळेत जाण्याचा वेग आणि चाल काढणार आहोत. बघा आता हा रोहितने घरापासून शाळेपर्यंत कापलेले अंतर आपण मगाशी बघितलं की 500 मीटर पहिल्यांदा घरापासून तो गिरणीपर्यंत गेला, गिरणीपासून मावशीच्या घरापर्यंत तो 700 मीटर गेला आणि मावशीच्या घरापासून शाळेपर्यंत तो 300 मीटर गेला. एकूण त्याची चाल 1500 मीटर झालेली आहे. किती चाल झाली त्याची एकूण? 1500 मीटर. आणि मग हे 1500 मीटर चालायला त्याला किती वेळ लागला? बघा, घरातून गिरणीपर्यंत 8 मिनिट, गिरणीतून मावशीच्या घरापर्यंत 11 मिनिट आणि मावशीच्या घरापासून शाळेपर्यंत जायला 6 मिनिट. म्हणजे एकूण त्याला 25 मिनिट वेळ लागलेला आहे. किती जायला? 1500 मीटर जायला त्याला 25 मिनिट लागलेली आहे. म्हणजे बघा आता आपण रोहितची चाल काढणार आहोत. रोहितने कापलेले अंतर 1500 मीटर, त्याला ते अंतर पार करायला लागलेला वेळ 25 मिनिट. याचा जर आपण भागाकार केला तर इथे आलेला आहे 60 मीटर भागिले 60 सेकंद. मग आता 1500 ला जर 25 ने भागलं तर इथे किती येणार आहे? 25 सह 150, 60 मीटर. 60 मीटर पर 60 सेकंद म्हणजे 25 मीटर एका मीटर पर सेकंद म्हणजे एका सेकंदामध्ये रोहितने 1 मीटर अंतर पार केलेलं आहे. पुढे आपण बघणार आहोत. आता रोहितचा वेग काढणार आहोत आपण. त्याचं आता विस्थापन बघा किती झालेलं आहे. सरळ जायला त्याला 8 मिनिट अधिक 11 मिनिट अधिक 6 मिनिट बरोबर 25 मिनिट. एकूण त्याला वेळ लागलेला आहे 25 मिनिट. आणि रोहित त्याच्या घरापासून शाळेपर्यंत झालेले विस्थापन, रोहितला वेळ तर 25 मिनिट लागलेलाच आहे कारण तो सरळ गेलेला नाही. पण जर तो सरळ गेला असता तर त्याचं विस्थापन किती झालेलं असतं? 1000 मीटर. मग जर आपण 1000 मीटरला आपण 25 ने भागलं तर उत्तर येतं 40 आणि मग 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद होतात. मग पुन्हा 40 भागिले 60 केलं तर उत्तर येतं 0.66 मीटर. म्हणजेच रोहितचा वेग आहे 0.66 मीटर प्रति सेकंद. आता आपण काय फरक बघितला, रोहितची चाल आलेली आहे 1 मीटर प्रति सेकंद आणि वेग मात्र आलेला आहे 0.66 मीटर प्रति सेकंद. बघा आता या ठिकाणी 25 ने 1000 ला भाग दिला असता उत्तर आले 40, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद होतात आणि मग पुन्हा भाग दिला त्यानं 0.66 शतांश. म्हणजेच रोहितचा शाळेत जाण्याचा वेग आला 0.66 मीटर प्रति सेकंद आणि रोहितच चाल आली 1 मीटर प्रति सेकंद. आता आपण बघणार आहोत सरासरी वेग आणि तात्कालिक वेग म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. बघा आता इथे एखादी वस्तू सरळ रेषेत जाताना सुद्धा तिचा वेग बदलू शकतो. तुम्ही आता गावाला जाता, गाडीने जाता किंवा एसटीने जाता, तेव्हा मला सांगा एसटीचा किंवा गाडीचा वेग सगळीकडे सारखाच असतो का? घरातून निघाल्यापासून गावाला पोहोचेपर्यंत असतो का सारखा? नाही, नसतो. समजा घाटातून गाडी जात असेल तर गाडीचा स्पीड कमी होतो, वेग कमी होतो आणि सरळ रस्ता जेव्हा असतो तेव्हा गाडीचा वेग जास्त असतो. आता ह्या ठिकाणी ए पासून डी पर्यंत ही बस गेलेली आहे. ए पासून डी पर्यंत अंतर आहे 40 किलोमीटर. किती आहे? 40 किलोमीटर. आता याच्यामध्ये ए पासून बी पर्यंतचं अंतर आहे 10 किलोमीटर,
बी पासून सी पर्यंतचं अंतर आहे 10 किलोमीटर आणि सी पासून डी पर्यंतचं परत अंतर आहे 20 किलोमीटर. आणि या बसला ए पासून डी पर्यंत पोहोचण्यासाठी 1 तास एवढा वेळ लागलेला आहे. आता बघा, आपण जर या बसने ए बी हे अंतर 10 किलोमीटर अंतर 10 मिनिटात, बी सी हे 10 किलोमीटर अंतर 20 मिनिटात आणि सी डी हे 20 किलोमीटर अंतर 30 मिनिटात पार केलेले असेल तर या तिन्ही अंतरातील प्रति तास वेग वेगवेगळा असेल. बघा, इथून इथपर्यंत जाईपर्यंत गाडीचा वेग असेल जो असेल तो इथून इथपर्यंत जाताना नसेल, त्याच्यात फरक पडलेला असेल. आणि परत इथून इथपर्यंत जाताना गाडीचा वेग वेगळा असणार आहे आणखीन. पण ओव्हरऑल म्हणजे ए पासून डी पर्यंत जाईपर्यंत गाडीचा वेग आहे, सरासरी वेग आहे 40 किलोमीटर प्रति तास. बघा, आता ए बी अंतराचा प्रति तास वेग 10 किलोमीटरला 10 मिनिट म्हणजे 60 किलोमीटरला 60 मिनिट, म्हणजे गाडीचा वेग झाला 60 किलोमीटर प्रति तास. ए ते बी हे अंतर गाडीचा वेग होता 60 किलोमीटर. बी ते सी अंतर बघा 10/20 म्हणजे 30/60. बी ते सी हे अंतर गाडीचा वेग कमी होता, तो होता 30 किलोमीटर प्रति तास. आणि सी ते डी पर्यंत जायला गाडीचा वेग होता 40 किलोमीटर प्रति तास. 30 मिनिटं लागलेली आहेत गाडीला जायला. म्हणजेच बघा, ए बी ए ते बी जाण्यासाठी गाडीचा वेग होता 60 किलोमीटर, बी ते सी जाण्यासाठी गाडीचा वेग होता 30 किलोमीटर आणि सी ते डी जाण्यासाठी गाडीचा वेग होता 40 किलोमीटर. मग लक्षात येत आहे मुलांना तुमच्या की सरासरी वेग आणि तात्कालिक वेग. सरासरी वेग म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूच्या एकूण विस्थापनास लागणारा वेळ म्हणजे त्या वस्तूचा सरासरी वेग होय. बघा, आता या ठिकाणी बघा, ए पासून डी पर्यंतच हे झालं एकूण विस्थापन आणि या एकूण विस्थापनाला लागलेला आहे 1 तास. एकूण विस्थापन झालेलं आहे 40 किलोमीटर. म्हणजेच ह्या गाडीचा, ही जी गाडी आहे, हिचा सरासरी वेग आहे 40 किलोमीटर प्रति तास. पण परत आपण तेच बघूया, ए ते बी हे अंतर गाडीचा वेग होता 60 किलोमीटर, बी ते सी अंतरासाठी गाडीचा वेग होता 30 किलोमीटर आणि सी ते डी या अंतरासाठी गाडीचा वेग होता 40 किलोमीटर. म्हणजे बघा, इथून इथपर्यंत जायचं आहे पण त्या ठिकाणी प्रत्येक थोड्या थोड्या अंतरावरती गाडीचा वेग कसा होता? वेगवेगळा होता. मग हा जो वेगळा वेगळा वेग आहे प्रत्येक अंतरासाठी, ठराविक अंतरासाठी, त्याला म्हणायचं तात्कालिक वेग. आणि हा जो सरळ आपण इथून इथपर्यंत जे विस्थापन झालेला आहे त्याच्यासाठी जो वेग काढला त्याला म्हणायचं सरासरी वेग. लक्षात आला तुमचा सरासरी वेग आणि तात्कालिक वेग याच्यातला फरक लक्षात आला का तुमच्या? आपण त्याची उजळणी करूया. सरासरी वेग म्हणजे एखाद्या वस्तूच्या एकूण विस्थापनास लागणारा वेळ म्हणजे त्या वस्तूचा सरासरी वेग होय. आणि तात्कालिक वेग म्हणजे एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तात्कालिक वेग असे म्हणतात. आणि हा वेग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो. म्हणजे मगाशी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं तसं की घाटात जाताना गाडी स्लो होते, कमी स्पीडने जाते, कमी वेगाने जाते, म्हणजे घाटाच्या ठिकाणी गाडीचा वेग कमी असतो, सरळ रस्त्याला गाडीचा वेग जास्त असतो. म्हणजेच हा जो वेग आहे कमी आणि जास्त होतो त्याला म्हणतात तात्कालिक वेग. आणि तुम्ही घरातन निघाल्यापासून तुमच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत जो तुम्हाला वेळ लागतो त्याला म्हणायचं सरासरी वेग. तर मुलांनो, आज आता आपण काय काय शिकलो बघूया. आज आपण काय शिकलो? गती म्हणजे काय हे आपण बघितलं, बलामुळे कार्य कसं घडतं हे आपण बघितलं, अंतर आणि विस्थापन यातला फरक बघितला, तसंच चाल आणि वेग यातला सुद्धा आपण फरक बघितला. आणि सरासरी वेग म्हणजे काय, तात्कालिक वेग म्हणजे काय, या गोष्टी, एवढ्या गोष्टी आपण आता बघितलेल्या आहेत.
तुम्हाला समजलं का आता चांगलं अंतर आणि विस्थापन मधला फरक? समजला? हो. कोण सांगू शकेल का अंतर आपण कशाला म्हणतो आणि विस्थापन कशाला म्हणतो? तुमच्या पद्धतीने सांगा, तुम्हाला जसं सांगता येईल तसं सांगा. कोण सांगेल बरं? सांगा. मी सांगते. गतिमान वस्तूची दिशा विचार करता आपण जर लांबी चे अंतर मोजले तर म्हणजे अंतर होय. बरोबर, व्हेरी गुड. आणि विस्थापन एखाद्या अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. व्हेरी गुड. हा खूप छान. तसंच आपण चाल आणि वेग याच्यातला सुद्धा फरक बघितला आणि सरासरी वेग आणि तात्कालिक वेग या गोष्टी एवढ्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. आता पुढच्या पाठामध्ये आपल्याला याचा राहिलेला पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.